अजित पवारांचा अधिकार असो, निषेध असो, निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे अजित पवारांचा निषेध असो, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज पनवेलमध्ये अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते असे सांगत संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्य रक्षक करावा असे वादग्रस्त विधान केले. अजित पवार यांच्या या चुकीच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले असून पनवेल शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मुकित काझी, मनोहर म्हात्रे, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुशाली वाघमारे, हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, रुचिता लोंढे, नीता माळी, रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहराध्यक्ष रोहित जगताप, भाजप शहर खजिनदार संजय जैन, सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, सांस्कृतिक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, गौरव कानपिळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांनी माफी मागावी याची मागणी यावेळी युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे. सर्वांचे आदर्श संभाजी महाराज यांनी दाखवून दिलं की सतत त्यांचे डोळे काढले जात होते, त्यांची जीभ छाटली जात होती, त्यांची कातडी काढली जात होती, परंतु ते त्याला घाबरले नाहीत, ते त्याला बदलले नाहीत. त्यांनी या इथे कशा प्रकारे स्वाभिमानाने जगावं, धर्मासाठी सतत इथं लढावं म्हणून त्यांनी आपल्याला शिकवलं. आणि हे अजित पवार ज्यांचं लाठी हाच फक्त धर्म आहे, फक्त दंडेलशाही दादागिरी याच्यामध्ये स्वतःचं आयुष्य ज्यांनी घालवलेलं आहे, आणि अशा अजित पवारांना कसं काय कळणार की संभाजी महाराजांचा त्याग काय होता. त्यांनी इथं मराठी माणसाला आपल्याला सर्वांना इथं कशा प्रकारे अभिमानाने जगायला शिकवलेलं होतं. अशा अजित पवारांना इथे इथे नेते करतात अशा या राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि अजित पवारांचा या इथं आपण निषेध करूया. धिक्कार असो, धिक्कार असो, अजित पवारांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, अजित पवारांचा धिक्कार असो, अजित पवारांचा करायचं काय. धर्मवीर असलेले, स्वराज्य रक्षक असलेले आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची जरी पानं त्या अजित पवारने चालले असतील तरी त्यांची मती भुंग झाली असती, परंतु एका विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने आदर व्यक्त होईल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होईल, त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने वक्तव्य अजित पवार या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेलच की ज्यावेळी हे मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी अशाच पद्धतीने एक बेताल असं वक्तव्य केलं होतं. जेव्हा शेतकरी बांधवांना पाणी नव्हतं मिळत तेव्हा त्यांनी सांगितलं तशी भाषा वापरली की धरणात पाणी नाही तर मी हे करू का, म्हणजे अशा जर बेताल व्यक्त करणारे अजित पवारांना जेवढा निषेध करावा तेवढा ठेवणार. गेल्या 8 दिवसामध्ये बघत असाल तर राष्ट्रवादी नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, जे आपले महापुरुष आहेत, जे संत पुरुष आहेत, त्यांचा अवमान करण्याचं या ठिकाणी त्या लोकांनी षडयंत्र रचलेलं आहे. आणि त्यालाच अनुसरून काल अजित पवार यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांचे रक्षण नव्हते, धर्मीय नव्हते अशा पैसा बेतात आणि नादार असं व्यक्त केलेलं आहे, याचा निषेध करावा एवढा थोडा आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की अशा पद्धतीनं यावेळी वक्तव्य केलं जातं त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी कशा हालापेष्टा भोगल्या, या ठिकाणी मोगल बादशाह औरंगजेबाने कसे हालार केले हे तर तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, पण त्याचं जराही भान न ठेवता किंवा वस्तुस्थिती न ठेवता किंवा इतिहास न पडतता अशी जे बेकार असं एखाद्या मराठा समाजाचा म्हणा किंवा विशिष्ट समाजाचा आणि या ठिकाणी देशाभेवळी जे नागरिक आहेत त्यांचा या ठिकाणी अपमान होईल अशा पैसा या ठिकाणी व्यक्तव्य या ठिकाणी केलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी याचा निषेध व्यक्त करतो. कालच राष्ट्रवादीचे मुंबई येथील नेते जितेंद्र रावत यांनी काय सांगितलं
की औरंगजेब हे हिंदू राष्ट्र नव्हते. आपल्या सर्वांना माहिती असेल की मोगल राजे पराजय होते. त्या मोगल राजांनी या ठिकाणी आपला साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे त्यावेळचे राजे होते त्यांच्या अनेक हालअपेष्ट केल्या. त्याला त्रास दिला हे सर्वांना आपला ध्यात आहे. आणि म्हणूनच अशा या नादान बेताल आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होईल अशा पद्धतीचा वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि देवाची चरणी प्रार्थना व्यक्त करेन का या अजित पवारांना जी दुर्बुद्धी सुटलेली आहे त्यांना देवाने सुबुद्धी द्यावो आणि चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या तोंडून घडो अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. मी आपल्या सर्वांच्या वतीने असंही सांगू इच्छितो की अजित पवार आपण हे जे बेताल आणि नादान आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आपण असं जे वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आपण माफी मागावी. आणि जर आपण या ठिकाणी माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलं जाईल असा इशारा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी. माफी मागा, माफी मागा, अजित पवार माफी मागा, माफी मागा, माफी मागा, अजित पवार माफी मागा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.